नमस्कार, बृहन्मुंबई महानगरपालिका शिक्षण विभागाच्या व्हर्च्युअल ट्रेनिंग सेंटरमध्ये मी प्रेरणा देसाई आपल्या सर्वांचं स्वागत करते आणि आजच्या नवीन तासाला सुरुवात करते. मुलांनो, या पाठात आपण ब्रिटिश राजवटीतील प्रशासकीय केंद्रीकरण, आर्थिक शोषण, पाश्चात्य शिक्षण, भारताच्या प्राचीन इतिहासाचा अभ्यास, वृत्तपत्रांचे कार्य, भारतीय राष्ट्रीय सभेची स्थापना, राष्ट्रीय सभेची उद्दिष्टे, मवाळ युग आणि जहाल युग या मुद्द्यांविषयी माहिती पाहणार आहोत. तुम्हाला माहिती आहे की पाश्चिमात्य शिक्षणामुळे भारतीय समाजात व नवशिक्षित तरुणांमध्ये नवीन विचारांमुळे नवीन चैतन्य निर्माण झाले होते. इंग्रजी शिक्षणाचे भारतीय समाज जीवनावर अनेक प्रकारचे परिणाम झाले. पाश्चात्य शिक्षण हे इंग्रजी राजवटीची हिंदुस्थानला मिळालेली फार मोलाची देणगी होती. इंग्रजी शिक्षण घेऊन सुशिक्षित झालेल्या समाजाने लोकांच्या मध्ये जी जागृती घडवून आणली, त्यामुळे लोकांच्या मनात राष्ट्रीयत्वाची भावना निर्माण झाली होती. सर्व भारतीयांच्या मनात इंग्रजांबद्दल, त्यांच्या कारभाराबद्दल प्रचंड असंतोष होता आणि हा असंतोष जो होता तो भारताच्या विविध भागातील चळवळींमुळे व्यक्त होत होता. या विविध चळवळी ज्या होत्या, त्या विविध चळवळी एकत्र येणं अतिशय महत्त्वाचं होतं. राजकीयदृष्ट्या जागृत असलेल्या देशातील विविध गटांना आणि व्यक्तींना एकत्र आणणं आणि राष्ट्राच्या हिताच्या प्रश्नांकडे लोकांचं लक्ष वेधून घेणं, राष्ट्राच्या काय अपेक्षा आहेत त्या लोकांसमोर मांडणं, यासाठी संपूर्ण भारतामध्ये एक राजकीय संघटना उभी करणं अत्यंत गरजेचं होतं. आणि हे का शक्य झालं? तर इंग्रजी शिक्षणामुळे जे शिक्षित झालेले तरुण होते, त्या तरुणांमुळे हे शक्य झालं. इंग्रजी राज्यकर्त्यांकडून आपल्यावर होणाऱ्या अन्यायाची दाद मिळवून घेण्यासाठी बंगाल, मुंबई, मद्रास इत्यादी प्रांतात सुशिक्षित देशप्रेमी लोकांनी अनेक संघटना स्थापन केल्या होत्या. तरी सुद्धा सर्व देशाचं प्रतिनिधित्व करणारी एखादी अखिल भारतीय राजकीय संस्था निर्माण झालेली नव्हती की जी संपूर्ण देशाचं प्रतिनिधित्व करेल. तसं बघायला गेलं तर प्रत्येक प्रांतामध्ये भारताच्या इंग्रजांविरुद्ध लढा देण्यासाठी, त्यांच्याकडून होणाऱ्या अन्यायावर दाद मिळवण्यासाठी संघटना स्थापन झाल्या होत्या. परंतु संपूर्ण देशाची अशी एक, संपूर्ण देशाचं प्रतिनिधित्व करणारी अशी एक अखिल भारतीय राजकीय संस्था निर्माण झाली नव्हती. मग ही जी संस्था आहे, ती संघटना किंवा ती संस्था उभी राहण्यासाठी जी परिस्थिती लागते, जी अनुकूल परिस्थिती लागते, ती अनुकूल परिस्थिती मात्र या काळात निर्माण झाली. ब्रिटिश राजवटीतील प्रशासकीय केंद्रीकरण. खर तर ब्रिटिश प्रशासनामुळे भारतात खऱ्या अर्थाने एक छत्री अंमल सुरू झाला. त्याच्या अगोदर आपण बघितलं असेल की भारतात वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळे राजे होते. म्हणजे दिल्लीमध्ये मुघल होते, बरोबर ना, महाराष्ट्रामध्ये मराठे होते, असं वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या प्रांताचे वेगवेगळे राजे होते. त्या प्रत्येक राजाचे त्यांच्या प्रांतासाठी असलेले नियम हे सगळे वेगळे होते. पण ज्या वेळेला ब्रिटिश भारतात आले, त्यांच्यामुळे
खऱ्या अर्थाने एक क्षत्रिय अंबर सुरू झाला, कारण त्याने काश्मीर पासून ते कन्याकुमारी पर्यंत आणि सिंध पासून ते आसाम पर्यंतचा सर्व प्रदेश आपल्या वर्चस्वाखाली आणला होता। या एवढ्या मोठ्या भागावरती एकाच साम्राज्याचं वर्चस्व असल्यामुळे एक छत्री अंमल हा आपल्या भारतात सुरू झाला। इंग्रजांनी कायद्यापुढे सर्व समान हे तत्व घोषित केले, एक प्रकारची न्याय संस्था स्थापन झाली। याच्या अगोदर काय होतं, आपले जे प्रांत होते त्या ठिकाणी गावोगावी जे काही तंटे बखेडे जे काही होत ते निर्माण ते सोडवण्यासाठी सरपंच असायचे ना, गावचे पाच लोक त्याला पंचायत म्हणायचे किंवा पाचामुखी परमेश्वर असं म्हटलं जायचं, की ते लोक जे न्याय देतील तो न्याय त्या व्यक्तीला मान्य करावा लागायचा। तसं प्रत्येक गावचे परिस्थितीने वेगळी, त्या ठिकाणचे असलेले त्यांचे जे कायदे होते त्या गावापुरतेच मर्यादित होते। परंतु इंग्रजांनी मात्र काय केलं, एक प्रकारची न्याय संस्था स्थापन केली आणि कायद्यापुढे सर्व समान हे तत्व घोषित केले। सरकार एक, लष्करी एक, राज्यकारभार पद्धती सुद्धा सर्व प्रांतात सारखी। ह्या गोष्टीमुळे काय झालं, हिंदुस्थानामध्ये झपाट्याने एकी होऊ लागली आणि लोकांमध्ये एक राष्ट्रीयत्वाची भावना विकसित झाली। आपल्या राज्यकारभाराची पकड घट्ट व्हावी यासाठी ब्रिटिशांनी मोठे रस्ते बांधले, रेल्वे व्यवस्था जी आहे रेल्वे सेवा सुरू केली, तारयंत्र सुरू केले, पोस्ट आली। पण हे सगळं जे केलं हे काही भारतीय लोकांसाठी त्यांनी केलं नव्हतं, हे त्यांनी सगळं केलं होतं की त्यांची जी राज्यकारभाराची पकड होती ती घट्ट व्हावी। आणि इंग्रजांचा हा हेतू साध्यही झाला, पण या सुधारणांचा काही फायदा हा भारतीयांनाही झाला। म्हणजे इंग्रजांनी जरी आपल्या स्वतःच्या स्वार्थासाठी जरी ह्या गोष्टी सुरू केल्या, रेल्वे, तारयंत्र, मोठे रस्ते, पोस्ट, तरी सुद्धा त्याचा फायदा काही फायदा हा भारतीयांना झाला। या सुधारणांमुळे हिंदुस्थानातली जी प्रमुख शहरं होती ती एकत्र जोडली गेली, त्यामुळे प्रांतामधील जो पूर्वीचा दुरावा होता तो दुरावा नष्ट होऊन जवळीक वाढली, कारण लोक सहजासहजी एका प्रांतातून दुसऱ्या प्रांतात रेल्वेने जात होते येत होते। त्याच्यामुळे ज्या वेळेला आपण एकमेकांच्या सहवासात येतो त्यावेळेला एकमेकांच्या बद्दल आपल्याला आपुलकी निर्माण होते, दुरावा जो आहे तो कमी होतो आणि जवळीक होते। अगदी तसंच या रेल्वे आणि रस्ते बांधल्यामुळे भारतामधले जे वेगवेगळे प्रांत होते त्या प्रांतातील पूर्वीचा दुरावा नष्ट झाला आणि त्यामधील लोकांची जवळीक वाढली। देशातील विविध जाती जमातीच्या प्रांतांच्या नेत्यांमधील विचारांची देवाणघेवाण सुरू झाली, कारण तार खातं झालं त्यामुळे आपले विचार दुसऱ्याला लगेच कळवता येऊ शकत होते ना, पोस्ट झालं त्यामुळे पत्र लिहून आपण एकमेकांशी संपर्क साधू शकत होतो। या गोष्टीमुळे सगळे जे नेते होते देशातले ते विविध जातीतले जमातीतले होते त्यांच्यामध्ये विचारांची देवाणघेवाण होऊ लागली आणि यातूनच राष्ट्रवाद उदयाला आला। रेल्वेची जी सुधारणा झाली त्याने एक महत्त्वाची कामगिरी केली, ती अशी की रेल्वेच्या डब्यामध्ये समाजातील सर्व धर्माची सर्व जाती पंथांची लोक एकत्र बसून प्रवास करू लागली। नाहीतर पूर्वी गावागावांमध्ये एखाद्या जो कनिष्ठ जातीचा असेल त्याची सावली सुद्धा जो श्रेष्ठ जातीचा असायचा तो आपल्यावर पडू देत नसे, अतिशय आपण म्हणतो धर्मा जातींमध्ये तेढ होती। पण हे आता एकत्र प्रवास करू लागल्यामुळे या जाती पंथातील भेदभाव हा नष्ट होऊ लागला,
आणि आपण सर्व एक आहोत ही एकीची भावना निर्माण होऊ लागली. पुढचा मुद्दा आहे आर्थिक शोषण. बाळांनो, इंग्रज जे आले होते हे व्यापाराकरता आले होते. तराजू, एका हातात तराजू होता त्यांच्या. पण ज्या वेळेला त्यांनी इथे बघितलं की इथे राजकीय व्यवस्था ढिसाळ किंवा राजांचं आपापसामध्ये असलेलं वैर, त्यांची होती भांडणं, त्यांच्यामधले वादविवाद, याचा फायदा घेऊन त्यांनी आपलं प्रशासन एक केलं. मग हे ते व्यापारी असताना त्यांचं एक ध्येय मुख्य की या आपल्या भारतामध्ये त्यांना जास्तीत जास्त आपला माल खपवायचा होता. इथून कच्चा माल स्वस्तात इंग्लंडमध्ये न्यायचा होता आणि तिथे तयार झालेला पक्का माल भारतीय बाजारपेठेत आणून विकायचा, हे त्यांचं धोरण होतं. आणि म्हणून त्यासाठीच त्यांनी रेल्वे, बंदरे, रस्ते यासारख्या सुधारणा भारतात केल्या. शेतकऱ्यांना ते नगदी अगदी सक्तीने कापूस, तंबाखू, नीळ, चहा यासारखी नगदी पिके घ्यायला भाग पाडत होते. शाशिवाय ही जी पिकं होती ती कमी किमतीत ते शेतकऱ्यांकडून विकत घेत आणि त्यातून तयार झालेला पक्का माल मात्र जास्त किमतीत भारतीयांना विकत होते. साम्राज्यवादी धोरणामुळे भारताचे आर्थिक शोषण होऊ लागले. भारत जो आहे तो कंगाल बनत चालला होता. शेतकऱ्यांना सक्तीने नगदी पिके घेण्यास लावणे, शेतचाऱ्याचं ओझ, सततचे दुष्काळ यामुळे भारतीय शेतीचा कणा हा मोडला. पारंपरिक उद्योगाच्या ऱ्हासामुळे बेकारी वाढली. भांडवलदारांकडून कामगार वर्गांचे शोषण होत होते. कमी पगारात त्यांच्याकडून जास्त काम करून घेतले जाई. मध्यम वर्गावर नवीन नवीन कर लादले, त्यामुळे लोकांच्या मनात असंतोष खतखतत होता. मग हे सगळे अन्याय थांबवण्यासाठी देशातील विचारवंतांनी एकत्र येणं आवश्यक होतं आणि या हिंदी जनतेचे दुःख सरकारच्या कानावर घालण्यासाठी त्यांना एखादे राष्ट्रीय व्यासपीठ हवे होते. पाश्चात्य शिक्षण. मगाशी सांगितलं की पाश्चात्य शिक्षण हे इंग्रजी राजवटीची हिंदुस्थानला मिळालेली फार मोठी देणगी आहे. इसवी सन 1835 मध्ये लॉर्ड बेंटिंगने हिंदी लोकांना पाश्चात्य पद्धतीचे इंग्रजी शिक्षण देण्याचे सरकारी धोरण जे आहे ते जाहीर केले. त्यानंतर देशात अनेक ठिकाणी पाश्चात्य शिक्षण देणाऱ्या संस्था सरकारने व सुधारकांनी सुरू केले. न्याय, स्वातंत्र्य, समता, लोकशाही या ज्या नवीन कल्पना होत्या, या नवीन कल्पनांची भारतीयांना ओळख झाली. जुन्या रूढी, परंपरा, अंधश्रद्धा, कर्मकांड या गोष्टी मागे पडल्या. बुद्धीला पटेल आणि विज्ञानाने सिद्ध होईल अशाच गोष्टी स्वीकाराव्यात अशी जाणीव भारतीयांना झाली. या नवीन मूल्यांच्या आधारावर म्हणजे बुद्धिनिष्ठा, विज्ञाननिष्ठा, मानवता, राष्ट्रवाद अशी मूल्ये भारतीयांनी आत्मसात केली आणि या नवीन मूल्यांच्या आधारावर आपल्या देशांची प्रगती आपण साधावी अशी त्यांची भावना तयार होऊ लागली. भारतात वेगवेगळ्या प्रांतात वेगवेगळ्या भाषा बोलल्या जात होत्या आणि वेगवेगळी भाषा असल्यामुळे लोकांना परस्परांशी जास्त संवाद साधता येत नसे. कारण संवाद साधताना भाषेचा अडथळा निर्माण होत असे. पण इंग्रजी भाषा आल्यामुळे काय झालं की भारतातील लोकांना संपर्काचं नवीन साधन मिळालं. म्हणजे ते एकमेकांशी बोलू लागले, त्यांना एकमेकांचं बोलणं समजू लागले आणि त्याच्यातून काय झालं, एकमेकांच्या विचारांचं
आदान प्रदान झालं, म्हणजेच इंग्रजी भाषा ही भाषिक विविधतेने संपन्न असलेल्या भारताला एक नवीन भाषेचं स्थान मिळालं. आता आपण बघणार आहोत भारताच्या प्राचीन इतिहासाचा अभ्यास हा मुद्दा. इंग्रजांचे साम्राज्य हिंदुस्थानात स्थापन झाल्यावर अनेक पाश्चात्य संशोधकांनी हिंदुस्थानच्या प्राचीन साहित्याचा आणि इतिहासाचा अभ्यास व संशोधन सुरू केलंय. बाळांनो, तुम्ही इयत्ता 6वीमध्ये हडप्पा संस्कृती शिकला बरोबर, की इसवी सन 1921 मध्ये जेव्हा रावी नदीच्या काठी उत्खनन झालं तर ते उत्खनन जे आहे ते सर जॉन मार्शल या इंग्रज अधिकाऱ्याच्या नेतृत्वाखाली झालं होतं. आणि त्याच वेळेला त्या ठिकाणी आपल्याला हडप्पा संस्कृतीचा शोध लागला. म्हणजे अशा तऱ्हेने त्या पाश्चात्य संशोधकांनी आपलं जे प्राचीन साहित्य होतं, तो इतिहास होता, त्याच्यावर अभ्यास आणि संशोधन सुरू केला. त्यासाठी इंग्रजांनी बंगालमधील कोलकाता येथे एशियाटिक सोसायटी स्थापन केली. अनेक पाश्चात्य आणि भारतीय विद्वानांनी या ठिकाणी भारतीय संस्कृतीचा अभ्यास सुरू केला. त्याच्यामध्ये बघितलं तर कोलब्रुक, विल्सन, मॅक्स मिलर आणि मोनियर विल्यम्स ही नावं घ्यावी लागली. त्याचप्रमाणे भारतातले राजा राम मोहन राय, डॉक्टर पंडू सेन, रा गो भांडारकर, भाऊ दाजी लाड या विद्वानांनी सुद्धा भारतातील प्राचीन संस्कृतीचा सखोल अभ्यास केला. संस्कृत व फारसी आणि इतर भारतीय भाषांमधील पूर्वीची हस्तलिखिते तपासून त्यांचा अभ्यास करून त्यावरील संशोधने त्याने प्रसिद्ध केली. डॉक्टर भाऊ दाजी लाड व डॉक्टर रा गो भांडारकर अशा काही भारतीय विद्वानांनी प्राचीन भारतीय संस्कृतीचा सखोल अभ्यास केला. जेव्हा पाश्चात्य संशोधक प्राचीन हिंदू लोकांच्या कामगिरीची ग्रीक व रोमन लोकांच्या कामगिरीशी तुलना करू लागले व प्राचीन संस्कृतीची व हिंदूंची स्तुती करू लागले, तेव्हा हिंदी जनतेला आपल्या या प्राचीन ठेव्याचा अभिमान वाटू लागला. भारतीय संस्कृती ही जगातील एक प्राचीन व चांगली संस्कृती आहे, आपण अभिमान बाळगला पाहिजे याची जाणीव निर्माण झाली. पुणे येथे भांडारकर प्राच्यविद्या संशोधन मंदिर ही संस्था गेल्या 100 वर्षापासून या कामासाठी कार्यरत आहे. वृत्तपत्रांचे कार्य. प्रारंभीच्या कालखंडामध्ये द इंडियन मिरर, बॉम्बे समाचार व इंदू प्रकाश, दि हिंदू व ट्रिब्यून या वृत्तपत्रांनी लोकजागृतीचे केलेले कार्य महत्वाचे होते. वृत्तपत्र हे जनजागृतीचे व राजकीय असंतोष लोकांच्या मनात निर्माण करण्याचे फार मोठे साधन आहे हे हिंदी नेत्यांच्या लक्षात आल्यामुळे जवळजवळ प्रत्येक हिंदी नेत्याने स्वतःचे वृत्तपत्र या काळात काढले होते. उदाहरणार्थ बघा, राजा राम मोहन राय यांचं संवाद कौमुदी, तर देवेंद्रनाथ यांचं तत्वबोधिनी पत्रिका, सुरेंद्रनाथांचे बंगाली, लोकमान्यांचे मराठा व केसरी, तसेच जांभेकरांचे दर्पण ही काही महत्वाची वृत्तपत्र त्या काळातली होती. याखेरीज प्रभाकर, अमृत बाजार पत्रिका यासारख्या वृत्तपत्रांपासून सरकारच्या धोरणावर टीका होऊ लागली. म्हणजे अशा प्रकारे सरकार विरुद्ध असंतोष निर्माण करून राष्ट्रवादाचा प्रसार करण्याची महत्वाची कामगिरी ही त्या काळात वृत्तपत्रांनी केली आहे. भारतीय राष्ट्रीय सभेची स्थापना. 28 डिसेंबर 1885 रोजी मुंबईतील गोकुळदास तेजपाल संस्कृत पाठशाळेमध्ये राष्ट्रीय सभेचे पहिले अधिवेशन भरवण्यात आले. हिंदुस्थानातील सर्व प्रांतातून 72 प्रतिनिधी राष्ट्रीय सभेच्या पहिल्या अधिवेशनास हजर होते. या अधिवेशनाचे अध्यक्ष होते कोलकाता येथील नामवंत वकील
व्योमेशचंद्र बॅनर्जी. या सभेमध्ये भारतीय राष्ट्रीय सभेची म्हणजे इंडियन नॅशनल काँग्रेसची स्थापना झाली. याची स्थापना करण्यासाठी ॲलन ऑक्टेवियन यू या ब्रिटिश अधिकाऱ्याने पुढाकार घेतला होता. भारतीयांना प्रशासनात अधिक प्रतिनिधित्व मिळावे, ब्रिटिश शासनाने लष्करी खर्चात कपात करावी अशा मागण्यांची निवेदने ब्रिटिश सरकारकडे या सभेतर्फे पाठवण्यात आली. आता आपण बघूया राष्ट्रीय सभेची उद्दिष्टे. भारताच्या निरनिराळ्या भागातील लोकांमधील वंशभेद, पंथभेद, जातीभेद, भाषाभेद व भौगोलिक प्रदेश किंवा प्रांतीय संकुचित भावना नाहीशी करण्याचा प्रयत्न करून त्यांना एकाच व्यासपीठावर आणण्यासाठी प्रयत्न करणे हे एक उद्दिष्ट होतं. तर दुसरं उद्दिष्ट होतं की देशातील वेगवेगळ्या प्रांतातील लोकांमधील ज्या अडचणी आहेत त्या अडचणी, त्यांच्या समस्या जाणून घेऊन त्यावर उपाययोजना करण्यासाठी एकत्र येऊन विचार करणे. तिसरं म्हणजे लोकांमध्ये राष्ट्रीय ऐक्याची भावना वाढवण्याचा प्रयत्न करणे, राष्ट्राची प्रगती करण्यासाठी प्रयत्न करणे. ही होती राष्ट्रीय सभेची उद्दिष्ट. आता आपण बघूया मवाळ युगाची माहिती. मवाळ युग जे होतं ते 1885 ते 1905 हा त्याचा कालखंड मानला जातो. ही राष्ट्रीय सभा जी बघितली आपण, ती स्थापन झाल्यानंतर सुरुवातीच्या काळात तिचे कार्य जे आहे ते लोकशिक्षणाच्या स्वरूपाचे होते. तसेच हे कार्य जे होते हे संथपणे सतत चालू होते. राष्ट्रीय सभेत मवाळ धोरणाचे समर्थन करणारे वास्तववादी आणि उच्च शिक्षित नेते जे होते त्यांची अशी ध्येय होती की आपण जास्तीत जास्त लोकांनी एकत्र येऊन भक्कम अशी संघटना स्थापन केली पाहिजे. त्याच्यामध्ये होते दादाभाई नवरोजी, न्यायमूर्ती तेलंग आणि फिरोजशहा मेहता. त्यांनी उदारमतवादी तत्वज्ञानाचा पुरस्कार केला. स्वातंत्र्य, समता, बंधुता या मूल्यांचा प्रभाव त्यांच्यावर होता. हे जे नेते होते त्यांचा सनदशीर मार्गांवर विश्वास होता. आता सनदशीर मार्ग म्हणजे काय, तर आपल्या ज्या मागण्या आहेत, आपल्या ज्या विनंत्या आहेत ते अर्ज आणि निवेदनं देऊन ब्रिटिश राज्यकर्त्यांकडून मिळवाव्यात हे त्यांचं, हा त्यांचा मार्ग होता. कारण इंग्रजांच्या कार्यपद्धतीवर आणि न्यायबुद्धीवर या नेत्यांचा विश्वास होता. सनदशीर मार्गाने जर मागणी केली तर आपल्या मागण्यांना इंग्रज योग्य तो न्याय देतील असं त्यांना वाटत होतं. या सभेमध्ये कोणकोणते ठराव मांडले, तर पहिलं म्हणजे इंग्रजी शासनाची जी प्रांतातील प्रांतिक विधिमंडळे होती त्यांच्यामध्ये लोकांनी निवडून दिलेल्या व्यक्ती असाव्यात, म्हणजेच लोकप्रतिनिधी असावेत ही एक मागणी होती. तर दुसरं म्हणजे नोकऱ्या देताना इंग्रजांनी दुजा भाव करू नये, तसेच भारतातील जे सुशिक्षित तरुण आहेत त्यांना नोकऱ्या मिळाव्यात. नंतर राज्यकर्त्यांनी वाढत्या लष्करी खर्चामध्ये कपात करावी, लोकांच्या कायदेशीर हक्कांचे संरक्षण व्हावे म्हणून कार्यकारी संस्था व न्याय संस्था स्वतंत्र असाव्यात, म्हणजे लोकांना योग्य न्याय मिळण्यास मदत होईल. हिंदी कापड उद्योगास संरक्षण मिळावे हे ठराव जे आहेत हे राष्ट्रीय सभेच्या अधिवेशनात मवाळ गटांनी आणि प्रमुख नेत्यांनी मांडले. पण पुढे राष्ट्रीय सभेमध्ये फूट पडून दोन वेगवेगळ्या विचारसरणी असणारे गट राष्ट्रीय सभेत पडले. आता आपण माहिती पाहूया जहाल युगाची. जहाल युग जे आहे ते 1905 ते 1920 हा त्या युगाचा कालावधी आहे. सर्व नेते जात, धर्म, भाषा, प्रांत यासारखे भेद बाजूला सारून राष्ट्रीय सभेच्या व्यासपीठावर एकत्र येत होते. या सर्वांचे राष्ट्रीय सभेची उद्दिष्टे आणि सनदशीर मार्गाने चळवळ पुढे नेण्यावर एकमत असले तरीही त्यांच्या कार्य करण्याच्या पद्धतीबाबत त्यांच्यात मतभेद होते.
आणि ते मतभेद जे आहेत ते तत्वांशी संबंधित होते. राजकीय चळवळीतील या मतभेदावरून दोन प्रमुख राजकीय गट झाले. पहिला गट म्हणजे शांततेच्या सनदशीर मार्गांचा पुरस्कार करणारे तो मवाळ गट, आणि दुसरा गट म्हणजे स्वातंत्र्यासाठी अधिक तीव्र संघर्ष केला पाहिजे असे मानणारे जे होते ते म्हणजे जहाल गट. मवाळ व जहाल असे दोन गट पडले. हिंदी लोकांच्या मागण्या योग्य व न्याय असूनही सरकार त्यांच्याकडे लक्ष देत नाही याची जाणीव सुशिक्षित तरुणांना झाली होती. त्यामुळे अर्ज विनंत्या करून हे सरकार वटणीवर येणार नाही तर जहाल किंवा कठोर कार्यक्रमाचा स्वीकार राष्ट्रसभेने केला पाहिजे असे सांगणारे जे गटे नेते होते ते म्हणजे लोकमान्य बाळ गंगाधर टिळक, लाला लजपतराय, बिपिन चंद्र पाल हे जे नेते होते या नेत्यांनी जहाल गटाचे नेतृत्व केले. सुरुवातीच्या काळात जहाल नेत्यांनी भारतीयांमध्ये राजकीय जागृती घडवून आणण्यासाठी वृत्तपत्र, राष्ट्रीय उत्सव आणि राष्ट्रीय शिक्षण यासारखे कार्यक्रम लोकमान्य टिळकांनी केसरी व मराठा या वृत्तपत्रातून सरकारच्या दडपशाहीवर घणाघाती टीका केली. बंगाल पंथात अमृत बाजार पत्रिका हे जहाल मतवादी विचारांचे मुखपत्र होते. लोकांनी आपापसातील भेद विसरून एकत्र यावे, त्यांच्यात विचारांचे आदान प्रदान व्हावे, राष्ट्रपुरुषांच्या कार्यातून सामान्य जनतेला प्रेरणा मिळावी या हेतूने टिळकांनी शिवजयंती आणि गणेशोत्सव या गोष्टींचे आयोजन केले. उत्सवाच्या माध्यमातून लोकांना एकत्र आणणं सोपं जाईल, त्यांच्यात प्रबोधन आणि जागृती घडवून आणता येईल असं टिळकांचं मत होतं. राजकीय कारणासाठी जर लोक एकत्र आले तर सरकार त्यांना बंदी घालेल, परंतु धार्मिक कारणासाठी जर लोक एकत्र आले तर सरकार त्यावर बंदी घालू शकणार नाही असं टिळकांचं मत होतं. लोकमान्य टिळकांनी मंडालेच्या तुरुंगामध्ये असताना गीता रहस्य हा ग्रंथ लिहिला. ग्रंथाचा गाभा हा कर्मयोग असून लोकांनी कृतिशील राहावे यावर त्यांचा भर होता. म्हणजे लोकांनी आपलं काम जे आहे ते चोखपणे करावं, दैवावर ना विसंबून राहू नये हा त्यांचा सांगण्याचा उद्देश होता. कोणत्याही दैवी शक्तीवर किंवा व्यक्तीवर अवलंबून न राहता आपण आपल्या तयारीत राहावे, आपण आपले कर्म करत जावे असे टिळकांचे मत होते. स्वभाषा, स्वसंस्कृती विषयी प्रेम व आस्था बाळगणारी पिढी निर्माण व्हावी यासाठी जहाल नेत्यांनी शिक्षण संस्था स्थापन केल्या. या संस्थांमधून स्वभाषेतून शिक्षण दिले जाऊ लागले. आपली संस्कृती कशी श्रेष्ठ आहे याची शिकवण देऊन आपल्या संस्कृतीविषयी प्रेम, आपलेपणा, जिव्हाळा बाळगणारी पिढी निर्माण व्हावी यासाठी प्रयत्न होऊ लागले. लक्षावधी हिंदी जनतेने स्वातंत्र्य चळवळीच्या माध्यमातून एकत्र येऊन आपली सर्व शक्ती एकवटून इंग्रजांना वटणीवर आणावे असे जहालांचे नेते बिपिनचंद्र पाल यांचे मत होते. आपल्या हक्कासाठी ब्रिटिशांकडे आपण भीक मागता कामा नये, आपल्या हक्कासाठी आपण तीव्र आंदोलने केली पाहिजेत असे जहाल नेत्यांचे मत होते. पण जहाल नेत्यांनी सशस्त्र बंडाची भूमिका घेतली नाही, तर त्यांचं असं म्हणणं होतं की संपूर्ण देशभरातून मोठ्या प्रमाणावर जन आंदोलन उभारले गेले पाहिजे. मवाळांनी स्वातंत्र्य चळवळीचा पाया घातला आणि जहालांनी ही चळवळ पुढे नेली. 1897 मध्ये पुण्यात प्लेगच्या साथीने हाहाकार उडवला. शेकडो लोक या साथीच्या आजाराने मृत्युमुखी पडले. ही साथ आटोक्यात आणण्यासाठी रँड या अधिकाऱ्यांची नेमणूक झाली. या रँड साहेबांनी आपल्या हाती असलेल्या अधिकाराचा गैरवापर करून
पुण्यातील नागरिकांवर अन्याय आणि अत्याचार सुरू केले. प्लेगचे रोगी शोधून काढण्यासाठी लोकांच्या घराच्या झडत्या घेण्याचे सत्र त्याने सुरू केले. या दहशत निर्माण करणाऱ्या क्रूर अधिकाऱ्याच्या कृत्यांचा बदला हा दामोदर चाफेकर यांनी घेतला. 17 फेब्रुवारी 1897 या दिवशी व्हिक्टोरिया राणीच्या समारंभाहून घोडागाडीने येत असताना रँडवर गोळी चालवण्यात आली. त्यामुळे चाफेकर बंधूंना तुरुंगात टाकले आणि त्यानंतर त्यांना फाशीही दिली. सरकारने टिळकांचा या कठी जी घटना घडली ही महाराष्ट्रातील पुण्यात घडली होती. पुण्यातील प्रमुख जहाल नेते हे लोकमान्य टिळक होते आणि म्हणून सरकारने या सगळ्या घटनेचा संबंध जो आहे हा टिळकांशी जोडायचा आटोकाट प्रयत्न केला, पण त्यात त्यांना अपयश आले नाही. पण तरी सुद्धा सरकारने सूडबुद्धीने टिळकांना तुरुंगात टाकले. बाळांनो, आता आपण इथे थांबणार आहोत आणि याच्या पुढची जी माहिती आहे ते पुढच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. आहे व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जायचं आहे, त्या ठिकाणी तिथे असलेल्या फीडबॅक फॉर्मची लिंक भरायची आहे की तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला. त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं काम म्हणजे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये असलेल्या प्रश्नांची उत्तरं तुमच्या वहीत लिहायची आहेत. बालमित्रांनो, हा व्हिडिओ तुम्हाला नक्कीच आवडला असणार. यासारखे अनेक छान छान व्हिडिओ आहेत जे तुमच्या अभ्यासक्रमावर आधारित आहेत, पण ते पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. थँक्यू.